लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात मालिकेमध्ये आता नवीन वळण येताना आपणास बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सिंधूला रायाचा हा शोध लागलेला असतो तर राघव आणि सिंधूचा वाढदिवस असतो तेव्हा राघव सिंधू दोघेही बाहेर रायाला आणायला जातात जर सुरुवातीला राया सिंधूला घरी येण्यासाठी नकार देतो तेव्हा सिंधू ही भन्नाट आयड्या करते आणि सिंधू माईच्या प्रेमाला रायाला बुडवून रायाला घरी आणते ज्यावेळेस राघव आणि सिंधू दोघेही रायाला आणायला जातात तेव्हा काकू विचारते अगर आणि ही पोरगी आणि राघव बरोबर कुठे गेले बरं तेव्हा मधू म्हणते मामी आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून गेले असतील ते बाहेर फिरायला तर सिंधू आणि राघव रायाला आणायला गेलेले असतात तर माईमुळे राया हा सिंधूसोबत घरी येतो जेव्हा सिंधू रायाला घरी आणते तेव्हा सिंधू सर्वात अगोदर आत्मते येते तेव्हा काकू म्हणते कुठे गेली होतीस तेव्हा सिंधू म्हणते काकू आज मी सर्वांसाठी स्पेशल आणि अनमोल सरप्राईज घेऊन आले आणि त्यातली त्यात मधुताईसाठी तर ते एक अनमोल सरप्राईज आहे तेव्हा मधू म्हणते सिंधू काय आहे ग तुझं अनमोल सरप्राईज आम्हाला तरी बघू दे तेव्हा राघवसोबत राया हा आतमध्ये येतो तर रायाला बघून सर्वांना खूप आनंद झालेला असतो तर रायाच्या प्रेमासाठी आणि रायाला बघण्यासाठी पारख्या झालेल्या माईच्या डोळ्यात रायाच्या प्रेमाने रायाला बघून पाण्याच्या धारा वाहू लागतात तेवढ्यात राया माईसमोर येऊन सर्वात अगोदर माईच्या पाया पडतो तर ज्या वेळेस मधू ही समोर येते तेव्हा राया मधूकडे ढुंकूनही बघत नसतो कारण राघव मधूच्या प्रेमाचे सर्व बोलणे रायाने ऐकलेले असते तेव्हा रायाने मधूला अजिबात भाव दिलेला नसतो तर रिषभ म्हणतो आज वहिनीमुळेच आपला राया दादा घरी आला तेव्हा ऋतुजा म्हणते राया तू का घर सोडून गेला होतास अशी कोणती गोष्ट तुला समजली की जी तुला माहीत झाल्यानंतर तू हे घर सोडून गेला तर काकू म्हणते अरे राया ही मधू तुझा काहीही तपास नसताना तुझ्यासाठी या घरात थांबली रे बघ तुला किती संस्कारी बायको आणि आम्हाला किती छान सून मिळाली तेव्हा राया म्हणतो काकू मधू या घरात थांबण्याचे कारण हे वेगळे आहे ते ऐकून काकूला मोठा शॉक बसतो तर राया म्हणतो मी जरी मेलो असतो तरी मधू ही याच घरात थांबली असती माहीत आहे का तुला काकू ते ऐकून मधू तोंड वेडेवाकडे करते तर काकूला रायाचे ते बोलणे ऐकून मोठा शॉक बसतो त्यानंतर राया म्हणतो खरे तर मधूला माझ्याबरोबर लग्नच करायचे नव्हते तेव्हा रत्नाकर म्हणतो मग तू का लग्न केलेस राणीबरोबर आणि राणीने तरी असे काय केले तेव्हा राया म्हणतो खरे सत्य मला लग्न झाल्यानंतर समजले आणि म्हणतो ही मधू राघववर प्रेम करत होती आणि ते मी माझ्या कानाने आणि डोळ्याने बघितले रायाचे ते, राया ते बोलणे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर राया हा राघव समोर येतो आणि म्हणतो राघव तू मला फसवलेस ज्या भावावर मी जीवापेक्षा जास्त प्रेम करत होतो त्या भावाला तुझे मधूवर प्रेम असताना तू तिच्याबरोबर माझे लग्न का लावलेस आणि मला तुमचे स खरे सत्य समजले म्हणून मी हे घर सोडून गेलो तेव्हा राया राघववर भडकत म्हणतो राघव एवढे मोठे सत्य तू माझ्यापासून लपवले तर लपवले पण तुझे मधूवर प्रेम असताना तू सिंधूला का फसवले तिची काय चूक होती यात आणि म्हणतो तुझ्यामुळे एक नाही तर तीन तीन आयुष्य बर्बाद झाले राघव असे म्हणत राया राघवला याचा जाब विचारतो आणि याचे उत्तर मागतो तर आता राघव रायाला काय उत्तर देणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा